तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर च्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण इयत्ता 10वी च्या मराठी विषयाचा अभ्यास करणार। गेल्या काही तासिकांमधून आपण 10वीच्या मराठी विषयामध्ये अप्पांचे पत्र या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे। आता त्याच्या पुढे जाऊ, त्याचं पुढचं प्रकरण ज्याचं नाव आहे गोष्ट अरुणिमाची, या पाठाला या ठिकाणी सुरुवात करतो। सुप्रसिद्ध लेखिका सुप्रिया खोत यांनी लिहिलेला हा पाठ, याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी सुरू करायचा। तर सर्वात पहिल्यांदा आपण या पाठाला सुरुवात करण्याअगोदर या पाठाच्या सुप्रसिद्ध अशा लेखिका सुप्रिया खोत यांच्याविषयी या पाठामध्ये काय माहिती सांगितली आहे ती प्रथम आपण या ठिकाणी पाहूया। तर प्रसिद्ध लेखिका विविध वृत्तपत्रांमधून व मासिकांमधून लेखन, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषी वर यासारख्या विविध वृत्तपत्रांमधून सदर लेखन, छात्र प्रबोधन, पुणे येथे सहाय्यक संपादिका म्हणून काही काळ कार्यरत, बघा जे आपले दैनंदिन वृत्तपत्र आहे, मग पुढारी आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, अशा या वृत्तपत्रांमधून त्यांचं लेखन प्रसिद्ध झालेलं आहे, ही माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यासोबतच या ठिकाणी त्या सहाय्यक संपादिका म्हणून देखील पुणे येथे कार्यरत आहेत, काही काळ कार्यरत होत्या असे या ठिकाणी सांगितले। तर त्यांनी लिहिलेला हा पाठ ज्याला आता आपण पाठ परिचय म्हणतो, नेमकं या पाठात आपल्याला काय अभ्यासायचं, गोष्ट अरुणिमाची। तर ही गोष्ट आहे अरुणिमा सिन्हा यांची, लक्षात घ्या, एक नॅशनल चॅम्पियन म्हणून ज्यांची ओळख अरुणिमा सिन्हा यांच्यावर आधारलेली ही गोष्ट। त्यांचं जीवन कशा प्रकारे संकट त्यांच्या जीवनात आली आणि त्या संकटावर मात करून कशा प्रकारे यश मिळवलं, त्या अरुणिमा सिन्हा ज्यांनी जिद्द, चिकाटी, त्यासोबतच दुर्दम्य, इच्छाशक्ती किंवा प्रयत्नवाद या साऱ्या गोष्टीवर आपल्या अंगीकारून, या साऱ्या गोष्टी अंगीकारून एक चांगलं उदाहरण या समाजाच्या समोर उभा केलं। पाठ्यपुस्तकात असंही सांगितलं, जिद्द, चिकाटी, दुर्दम्य, इच्छाशक्ती आणि प्रयत्नवाद याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा सिन्हा, लक्षात घ्या। या पाठामध्ये संकटावर मात कसं केलं, अरुणिमा सिन्हा यांच्या समोर जे संकट आलं त्या संकटावर मात करून त्यांनी एव्हरेस्ट शिखर म्हणजे एक उंच ध्येय, लक्षात घ्या, त्या संकटामध्ये त्यांचे पाय गमावलेले होते आणि पाय गमावलेले असताना देखील एव्हरेस्ट सारखं एवढं मोठं शिखर कसं चढल्या आणि कशा प्रकारे त्यांनी या संकटाचा सामना केला हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। एवढंच नाही तर हा पाठ मुलींना एक प्रेरणा देणारा पाठ, लक्षात की एक नॅशनल चॅम्पियन असलेली मुलगी अरुणिमा सिन्हा त्यांचं नाव आहे आणि त्यांनी आयुष्यामध्ये हे संकट आल्याला असताना या संकटावर मात करून एक उंच ध्येय, सहानुभूती वगैरे मिळण्यासाठी ही माहिती अरुणिमा सिन्हा यांनी आपल्याला सांगितलेल्या अशातला भाग नाही, तर प्रतिकूल जी परिस्थिती येते एखाद्या व्यक्तीवर या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, लक्षात घ्या, आयुष्यात प्रत्येकाला संकट आहे, जसं आपण म्हणतो सुख आणि दुःख ह्या एका नाण्याच्या दोन बाजू, त्याप्रमाणे प्रत्येक स्थिती ही कायम आपल्यावर राहिलच अशातला भाग नाही, प्रत्येक येणारा दिवस हे वेगळं काहीतरी नवीन आपल्यासाठी घेऊन येत असत, कधी आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळतात तर कधी वाईट दिवसांचा सामना करावा लागतो, तर मग अशा वेळे आपण आपली हिंमत न हरता पुढे कसं जायला पाहिजे, या संकटावर मात कसं करायला पाहिजे, इत्यंभूत वृत्तांत या पाठामध्ये त्यांचा दिलेला आहे। त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे संकट आली, या संकटाला कसा सामना त्यांनी केला, या साऱ्या साऱ्या गोष्टीचा अभ्यास या पाठामध्ये करायचा। आज एव्हरेस्ट शिखर माहिती आहे, मग या एव्हरेस्ट शिखरवर चढण्याचा पराक्रम त्यांनी केला, मग त्या एव्हरेस्ट शिखर चढत असताना
जे काही त्यांचे अनुभव आहेत एवरेस्ट शिखर चढल्याच्या नंतर ते उतरण्यापर्यंत त्यांचे सारे सारे अनुभव या पाठामधून आपल्या समोर मांडलेले आहेत, सांगितलेले आहेत। आणि मग ही जिद्दी अरुणिमा, प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असली पाहिजे। या पाठामध्ये अरुणिमा सिन्हा यांच्या हा पाठ अभ्यासल्यानंतर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते की प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असली पाहिजे। आणि ही जिद्दी अरुणिमा प्रत्येकाच्या मध्ये असते, तिला या ठिकाणी आपण म्हणजे थोडक्यात उजाळा दिला पाहिजे। प्रत्येकामध्ये अशी जिद्द हे दडलेली असते, पण प्रत्येकाने ही जिद्द आपली हुडकून काढून या ठिकाणी त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजे। एवढंच नाही तर ध्येय साध्य करत असताना लक्षात घ्या, एखाद्या वेळेस जर निष्फळता आली तर ते अपयश नव्हे। समजा एखादं ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही वाटचाल करत आहे आणि मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला यश नाही आलं तर ते अपयश नव्हे। पण जर आपण या ठिकाणी कमकुवत ध्येय ठेवत असत, लक्षात घ्या, पण या ठिकाणी जर आपण कमकुवत ध्येय असेल, ते ध्येय हे उंच नसेल, मोठ नसेल, तर ते अपयश। लक्षात, या ठिकाणी अरुणिमा सिन्हा यांनी एक संदेश दिलेला आहे शेवटी आपल्याला की ध्येय हे आपलं मोठं असलं पाहिजे। लक्षात, हाही संदेश या पाठातून आपल्या समोर अरुणिमा सिन्हा यांनी सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे सर्वांना दिलेला आहे। खूप सुंदर हा पाठ अरुणिमा सिन्हा यांचा आहे आणि या पाठातून सर्व विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर प्रेरणा मिळणार आहे। एक नवीन जी गोष्ट आहे थोडक्यात की अपयश पचवून यशाच्या दिशेनं या ठिकाणी मार्गक्रमण कसं केलं जातं किंवा वाटचाल कशी केली जाते हे सारं या पाठामधून आपल्या समोर पाहायला मिळणार आहे। अतिशय सुंदर हा पाठ आहे। आपण प्रत्यक्षात पाठाला पुढच्या तासिकेमध्ये सुरुवात करणार आहोत। आजच्या तासिकेमध्ये फक्त आपण आज पाठ परिचय आणि सुप्रसिद्ध लेखिका सुप्रिया खोत यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे। नक्कीच तुम्हाला या पाठाबद्दल आवड निर्माण झालेली असेल आणि पुढच्या तासिकेमध्ये आपण प्रत्यक्षात या पाठाला सुरुवात करणार आहोत। असो, या ठिकाणी मी आता थांबणार आहे। घरी राहा, सुरक्षित राहा।